नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता 5वी विषय मराठी। आज आपण आपल्या मराठी पाठ्यपुस्तकातील धडा 13 अनुभव 1 हा अभ्यासणार आहोत। आता मुलांना अनुभव म्हणजे काय? तर अनुभव म्हणजे एक्सपीरियंस। आपण आपल्या आयुष्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे अनुभव घेत असतो, एक्सपीरियंस घेत असतो। मुलांनो, तुम्ही उन्हाळ्याच्या व दिवाळीच्या सुट्टीत फिरायला जाता, तिकडे तुम्ही कशी मजा केली, किती खरेदी केली, काय खरेदी केलं, कोणती नवीन ठिकाणं बघितली, हे घरी आल्यानंतर तुम्ही तुमच्या मित्रमैत्रिणींना सांगता, बरोबर? आणि जे तुम्ही तुमच्या मित्रमैत्रिणींना सांगता त्यालाच अनुभव असे म्हणतात, कारण तो तुमचा अनुभव असतो। तो तुमचा काय झाला? अनुभव झाला। अशा प्रकारे आज आपण आपल्या पाठ्यपुस्तकातील पाठ 13 अनुभव 1 अभ्यासणार आहोत। चला तर बघूया। अनुभव या पाठात मारिया या लहान मुलीने घेतलेला पावसाळ्याचा अनुभव वर्णन केला आहे। एकटेपणा व निसर्गाचा लहरीपणा, क्षणात पाऊस तर क्षणात ऊन, निसर्गाचे सौंदर्य हे सारे घटक या पाठात सांगितलेले आहे। आता आपण पहिल्यांदा हा पाठ वाचून घेऊया व नंतर समजून घेऊया। पाठ 13 अनुभव 1। मारिया दुपारी शाळेतून घरी आली, घराला कुलूप होते। आज तिचे आई बाबा लग्नाला गेले होते। तिने कुलूप उघडले, घरात आली, खिडक्या उघडल्या, गणवेश बदलला, हातपाय धुवून ती घरात खाऊ शोधत होती। अचानक खिडक्यांची दारे एकमेकांवर धाड धाड आपटू लागली, वारा सुसू करत वाहू लागला। आभाळात ढगांनी गर्दीच गर्दी केली, ढगांचा गडगडाट व विजांचा कडकडाट सुरू झाला। पाऊस धोधो कोसळू लागला। मारियाने पटापट दारे खिडक्या बंद केल्या। तिचे लक्ष घड्याळाकडे गेले। बराच उशीर झाला आहे असा विचार करतच ती जवळच्या खुर्चीत बसली। हळूहळू तिला पावसावरच्या कविता आठवू लागल्या व ती गुणगुणू लागली। पावसाचा आवाज कमी झाला अन मारियाने खिडकी उघडली। बाहेर रिमझिम रिमझिम पाऊस पडतच होता। वाहणाऱ्या पाण्यांचा खळखळाट हळूहळू कमी झाला आणि थोड्याच वेळात पाऊस थांबला। झाडाच्या पानातून टपटप पाणी गळत होते। पानाआड बसलेले पक्षी बाहेर आले, पंखांची फडफड करून त्यांनी पंखावरील पाणी झटकले। मारियाने आकाशाकडे पाहिले, बाहेर लख ऊन पडले होते। सगळीकडे कसे स्वच्छ सुंदर वाटत होते। तेवढ्यात दारावरची बेल वाजली, डिंग डॉंग, आई आली। असे म्हणतच मारिया पळत पळत दाराकडे गेली। तिने दार उघडले, आईबाबांना पाहिले। इतका वेळ वाट पाहत कंटाळलेली मारिया आईला जाऊन बिलगली। आईने तिला प्रेमाने जवळ घेतले। स्पष्टीकरण। मारिया दुपारी शाळेतून घरी आली, घराला कुलूप होते। आज तिचे आईबाबा लग्नाला गेले होते। तिने कुलूप उघडले, घरात आली, खिडक्या उघडल्या, गणवेश बदलला, हातपाय धुवून ती घरात खाऊ शोधत होती। बघा मुलांनो, या पाठामध्ये काय सांगितलंय की एक मारिया नावाची मुलगी असते, ती दुपारी शाळेतून घरी येते आणि घरी आल्यावर ती काय बघते, तर घराला कुलूप असते। कुलूप म्हणजे लॉक, तर त्या घराला कुलूप असते आणि तिचे आई बाबा जे आहेत ते कुठे गेलेले असतात, लग्नाला गेलेले असतात। तेव्हा ती कुलूप उघडते आणि घरात जाते। घरात गेल्यावर ती काय करते, आधी घरातल्या खिडक्या उघडते, गणवेश बदलते आणि हातपाय धुवून ती घरात आपल्या खाण्यासाठी खाऊ शोधते।
अचानक खिडक्यांची दारे एकमेकांवर धाडधाड आपटू लागली. वारा सुसू करत वाहू लागला. आबाला ढगांनी गर्दीच गर्दी केली. ढगांचा गडगडाट व विजांचा कडकडाट सुरू झाला. पाऊस धो धो कोसळू लागला. माऱ्याने पटापट दारे खिडक्या बंद केल्या. मुलांनो, जेव्हा मारिया खाऊ शोधत होती तेव्हा अचानक दारे एकमेकांवर धाडधाड आपटू लागले. धाडधाड आपटणे म्हणजे एकमेकावर जोरजोराने आपटणे. आणि वारा सुसू करत वाहत होता. आणि सुसू म्हणजे एकदम जोरात वाहत होता. आणि आपल्याला ढगांची गर्दी झालेली होती. आणि ढगांचा गडगडाट आणि विजांचा कडकडाट पण सुरू झालेला. तेव्हा लगेच मारियाने पटापट म्हणजे लगेच येऊन दारे खिडक्या बंद केल्या. तिचे लक्ष घड्याळाकडे गेले. बराच उशीर झाला आहे असा विचार करतच ती जवळच्या खुर्चीत बसली. हळूहळू तिला पावसावरच्या कविता आठवू लागल्या. ती कविता गुणगुणू लागली. तिने दारे खिडक्या बंद केली तेव्हा तिचे लक्ष घड्याळाकडे गेले. आणि बराच उशीर झाला आहे असा विचार करतच ती जवळच्या खुर्चीत जाऊन बसली. हळूहळू तिला पावसावरच्या कविता आठवू लागल्या आणि ती कविता गुणगुणू लागली. पावसाचा आवाज कमी झाला आणि मारियाने खिडकी उघडली. बाहेर रिमझिम रिमझिम पाऊस पडत होता. वाहणाऱ्या पाण्याचा खळखळाट हळूहळू कमी झाला आणि थोड्याच वेळात पाऊस थांबला. झाडाच्या पानातून टपटप पाणी गळत होते. पानाड बसलेले पक्षी बाहेर आले. पंखांची फडफड करून त्यांनी पंखावरील पाणी झटकले. मार्याने आकाशाकडे पाहिले. बाहेर लख ऊन पडलेले होते. सगळीकडे कसे स्वच्छ सुंदर वाटत होते. तेवढ्यात दारावरची बेल वाजली. डिंग डॉंग. आई आले असे म्हणतच मार्या पळत पळत दाराकडे गेली. ती कविता गुणगुणत होती तेवढ्यात पावसाचा आवाज कमी झाला आणि तिने दारे खिडक्या उघडली. तेव्हा रिमझिम पाऊस पडत होता. रिमझिम म्हणजे कमी झालेला, म्हणजे थोडा थोडा पाऊस पडत होता. आणि वाहणाऱ्या पाण्याचा खळखळाट हळूहळू कमी झाला होता. म्हणजे जो वाहणारा पाणी आहे त्यांचा खळखळाट जो आहे तो त्याचा आवाजसुद्धा काय झालेला, कमी झालेला. आणि थोड्याच वेळात पाऊस थांबलेला आणि झाडाच्या पानात जे पक्षी लपलेले होते ते बाहेर आले. आणि आपल्या पंखावर जो पाणी होता त्यांनी फडफड करून पूर्ण पाणी झटकला. आणि तेवढ्यात माझ्याचे लक्ष आकाशाकडे गेले. तर तेव्हा बाहेर लख ऊन पडलेले होते आणि सगळीकडे कसं मस्त स्वच्छ आणि सुंदर वाटत होते. तेवढ्यात दारावरची काय वाजली? बेल वाजली. डिंग डॉंग. आणि आई आली असे म्हणतच मारिया पळत पळत दाराकडे गेली. तिने दार उघडले. आईबाबांना पाहिले. इतका वेळ वाट पाहत कंटाळलेली मारिया आईला जाऊन बिलगली. आईने तिला प्रेमाने जवळ घेतले. इतका वेळ ती आईबाबांची वाट बघत कंटाळलेली मारिया समोर आईबाबांना बघताच एकदम खुश झाली. आणि कंटाळलेला जो कंटाळा आलेला तो पण तिचा निघून गेला. आणि आईला बघताच ती जाऊन आईला बिलगली. बिलगली म्हणजे तिने मिठी मारली. आणि आईने पण तिला प्रेमाने जवळ घेतले. अशा प्रकारे मारिया या मुलीने आपला जो अनुभव आहे या पाठाद्वारे तिने आपल्याला सांगितलेला आहे. मुलांनो, तुम्हाला हा पाठ समजला असेल असे मी गृहीत धरते. धन्यवाद.